रत्नागिरी जिल्ह्यामधली वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासून पुढे आता 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय आणि या लॉकडाऊनला इथल्या व्यापाऱ्यांनी विरोध केला. नेमकं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी उद्यापासून पुढील 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय आणि या 7 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्यविषयक सर्व आस्थापना सोडून बाकी सगळ्या आस्थापना बंद राहतील अशा पद्धतीची घोषणा ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे आणि त्यामुळं आज मोठ्या संख्येने लोक हे घराबाहेर पडलेले पाहायला मिळतात. खरेदीसाठी लोक ही घराबाहेर पडलेले पाहायला मिळतात. अगदी दूधसुद्धा घरपोच देण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीचे आदेश जे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. सध्या या लॉकडाऊनला मात्र इथल्या व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. खरं तर 24 तासाचा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांना इथल्या व्यापाऱ्यांनी दिलेला आहे. 24 तासात निर्णय घ्या, अन्यथा आमचा निर्णय आम्ही घेऊ आणि अशा पद्धतीचा या लॉकडाऊनचा देखील निषेध इथल्या व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळं या लॉकडाऊनला नेमका कसा प्रतिसाद व्यापारी देतात हे देखील बघणं गरजेचं आहे आणि पुढील 24 तासामध्ये जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय घेतात हे देखील बघणं गरजेचं आहे. मात्र पुढच्या 7 दिवसांमध्ये होणाऱ्या लॉकडाऊनमुळे आज मोठ्या संख्येनं गर्दी ही रस्त्यावर पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे भारतात मिळालेल्या व्हेरियंटचं आता नामकरण करण्यात आलंय. डेल्टा आणि कप्पा असं नाव WHO कोरोना व्हेरियंटला दिलंय. भारतात ऑक्टोबरमध्ये सापडलेल्या B.1.617.2 डेल्टा आणि B.1.617.1 कप्पा असं नाव दिलंय आणि यासह ब्राझील, आफ्रिका, ब्रिटनमध्ये सापडलेल्या व्हेरियंटला नाव देण्यात आलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. मे महिन्यामध्ये 18 वर्षाखालील तब्बल 8,881 मुलांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय. आरोग्य विभागानं आज टास्क फोर्स आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांबरोबर झोपडपट्ट्यांमध्ये अधिक संसर्ग होण्याचा अंदाज मुंबई महापालिकेनं वर्तवलाय आणि त्यामुळे मनपानं हेल्थ पोस्टच्या स्तरावर डोअर टू डोअर भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय झोपडपट्टी परिसरातल्या सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक परिसरातलं निर्जंतुकीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या. नवजात मुलीला कोरोना झाल्याची घटना पालघर जिल्ह्यातल्या दारशेतमध्ये घडली आहे. गावातल्या एका महिलेला खासगी रुग्णालयामध्ये मुदतपूर्व प्रसूती झाली. नवजात बाळ वजनानं कमी होतं आणि त्याला दुसऱ्या रुग्णालयात त्यामुळे ठेवण्यात आलं. तिथे त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मातेची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली. सध्या बाळाला जव्हार इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत म्युकर मायकोसिसचे सुमारे 400 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत आणि या रुग्णांना आवश्यकतेनुसार उपलब्ध अँफोटेरिसिन बी इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी मुंबई पालिकेनं KIMSचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना केली आहे आणि या समितीच्या माध्यमातून खासगी आणि सरकारी रुग्णालयांना इंजेक्शनचं वितरण करण्यात येत आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे